आणखीन 3 महिन्यांनी मॉरिटोरियम पिरियड वाढवण्याची मागणी रेंट कॅप असोसिएशननं केली आहे. व्यवसाय पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून असल्यानं इतर करही भरणे शक्य नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं. आज आम्ही रेंट अ कॅप असोसिएशन अलॉंग विथ आमचे थोडे बिझनेसमॅनचे ट्युरिझम डिपार्टमेंटाचे ट्युरिझमाचे जे डिपेंड हा त्यांना घेऊन रेंट अ बायक जांग रिक्षाकार आज आम्ही गव्हर्नमेंटाकडे आज हे प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकूच हे हा म्हणलं की मॉरेटोरियम सोपलेलो हा कालच्यान आमच्या गव्हर्नमेंटान मार्च एप्रील मे मॉरेटोरियम घातलेलो आणि मागीर जून जुलय ऑगस्ट आणि हांव रिक्वेस्ट करतां आमच्या ऑनरेबल सीएमांक आणि तशेंच 40 MLAक की हो मॉरेटोरियम वाडयचो जाता जाल्यार सोमतो नेक्स्ट इयर जनवरीन व्हरचो जाल्यार एटलिस्ट टील डिसेंबर व्हरचो कित्याक सद्याक जे सिट्युएशन चलता आनी ज्यो केसी वाडटा गोंयान जावं इंडियेक आनी इंटरनॅशनली हांवें दिसना की ट्युरिझम इतले बेगीन स्टार्ट जावपाचें हा म्हणून आनी जाले पासून जाल्यार म्हाका दिसता की जो आमचो इंस्टॉलमेंट आहा तोच उबो जावपाक ना. सो म्हाजो ऑनरेबल सीएमांक रिक्वेस्ट आहा की हे पळय आमचो मॉरेटोरियम आहा तो वाडयचो. सेकेंड थींग जो रोड टॅक्स आहा ते फायणी घालता रोड टॅक्स तेय माफ करचे कित्याक सद्याक लोकां कडेन पयशे ना म्हणून आमी रोड टॅक्स भरिना. सो रोड टॅक्स पळय फायन घालता ती माफ करची. तशेंच आमचो इन्शुरंसाचो एक म्हाजो एक रिक्वेस्ट आहा आमचो की इन्शुरंस आमकां एक धाकटे गाडयेकूच पळोवचे जाल्यार एक 20 to 26,000 इयरली आसता. सो हेचेर गव्हर्मेंटान एक डिसिजन घेवन एक पार्ट पेमेंट LIC टायप आसता पळय एवरी थ्री मंथ्स पे करता पळय तो हे गव्हर्मेंटान स्टार्ट करचे कित्याक एकदां 26,000 or 20,000 आमकां पे करूंक जावचें ना कित्याक सद्याक आमी 5-6 महिन्यान हा आमी बेकार घरा बसलेले आहा आनी आनीक 1-2 महिने तरी बिझनस बरो उठतलो कहो दिसना. सो गव्हर्मेंटान एक इन्शुरंसाचेर आमचो सोल्युशन घेवन येवचें आनी पार्ट पेमेंट करचो LIC टायप आमचो. थर्ड म्हाजो पॉयंट आहा तो मेजर पॉयंट आहा जो इंट्रस्ट आतां नॅशनलायज बँक आहा जावं बँक आमच्यो कॉपरेट बँक आहा फायनान्स आहा तेंच्यांनी सद्याक आतां खूब बँकेनी लुटोंक हे स्टार्ट केल्ले आहा. इंट्रस्ट भरपूर लायता एका म्हयन्याक 4,000 जावं 5,000 लायता. आतां सद्याक दर 9 महिन्याकूच घेत की 6 महिने जाले आनी 2-3 महिने तरी आमचे कडेन इंस्टॉलमेंट पे करूंकूय जावचो ना. तोच 36,000 महिन्याक वर्स एके गाडयेचो जातलो 36,000 कॅल्क्युलेट करशी जाल्यार. सो इंट्रस्ट हो आमच्या गव्हर्मेंटान वे ऑफ करचो माफ करचो आमकां आनी जाता जाल्यार एक फायनान्शियल पॅकेजी आमकां गव्हर्मेंटान दिवची कित्याक आमी एक डेली वेजेस वकरूच कशें म्हणता कित्याक जे जोडटा तितून आमी आमचो इंस्टॉलमेंट काडटा मागीर तितून उरलेलें कितें उरता तें आमच्या फॅमिलीक पोसता आमी. सो गव्हर्मेंटान आमकां फायनान्शियली हेल्प करचो तशेंच आमचो रेंट घराचो टॅक्साचेर आमकां जी फायन घातलेली ती वेव करची आनी ऑलमोस्ट आतां फायनान्शियल इयर हाफ शे कंप्लीट जायती. सो देर इज नो पॉयंट की तुमी फूल टॅक्स आमचे कडल्यान वसूल करतले तशें कित्याक आमी 12 महिने गाडी सरची ना ती 6 महिने ऑलमोस्ट जायत येयल्या. सो टॅक्सारूय कितें आमकां रिलॅक्सेशन दिवचें. हे सिट्युएशनांक जे फॅमिली पोसतात पळय तांकां बरोच त्रास जाल्लो आहा कित्याक तेंचे कडेन अशें आसता की 1-2 महिने चलोंक शकता पूण 5-6 महिने काडपाक खूब डिफिकल्ट वयता आनी तेजे करून आयज आमकां जो टॅक्स आहा पळय तेजेर परत फायन भरची पडटा. आतां टॅक्स कित्याक पे करिना तर कोणा कडेन पयशे ना म्हणून टॅक्स पे करिनात पूण मजा म्हणून टॅक्स पे करिना अशें नासता पयशे ना म्हणून टॅक्स पे करिनात आनी तेज्या वयर तरी तर फायन पडली जाल्यार ते आनीक कशें भरतले आमी. आनी दुसरो म्हणजे हांगासर पयली बिझनस ना. आमी डेली वयता गाडी घेवन स्टँडार वयता पूण जो इनकम जावपाक जाय आसता तसो इनकम जायना.